सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी एक जानेवारी रोजी तालुक्यातील मानधनी पाचलेगाव भोसी माणकेश्वर आदी गावातील शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केले संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या वतीने शेतकरी संवाद दौरा आयोजित केला आहे या निमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संतोष गव्हाणे आले होते यावेळी त्यांनी सांगितले की सध्याच्या काळात शेती करणे म्हणजे खूप जिकिरीचे झाले आहे महाग झालेली बी बियाणे औषधी वाढत चाललेली मजूर आणि मजुरांचा असलेला तुटवडा यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंदे करून उद्योजक व्हायला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचेही मत यावेळेस संतोष गव्हाणे यांनी मांडले या, या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी उपस्थित होते दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट माधव दाभाडे सुनील काजळे दामू नवले अनिल दाभाडे अमोल देशमुख बाबाराव डोंबे ज्ञानेश्वर चव्हाण विजय पाटील छत्रभूत ससे पिंटू रोकडे आदींनी प्रयत्न केले